नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पोलिसांच्या विनंतीनंतरही किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठाम, तर अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी सोमय्या यांना अजून 15 दिवस तरी अमरावतीत न येण्याचा दिला सल्ला. अमरावती येथील दंगल शमविण्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना आले यश, मागील 50 तासांपासून सतत कार्यरत. आणि दंगल भडकविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्यांची जामिनावर करण्यात आली सुटका. सविस्तर वृत्त. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तेथील वातावरण गेल्या काही दिवसांपासून दहशतीचं असून भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाण्यासाठी तयार आहेत. मात्र पोलिसांकडून सोमय्या यांना दौरा रद्द करण्याचं पत्र देण्यात आलं आहे. तर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमय्या यांनी आणखी 15 दिवस तरी अमरावतीत न येण्याचा सल्ला दिला. अमरावती शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार व जाळपोळीसाठी कोण जबाबदार आहे यासंबंधी आरोप प्रत्यारोप मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. हिंसक कारवायांसाठी अमरावती पोलिसांनी अनेक भाजप नेते व कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. तसेच रजा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या दुकानाची तोडफोड झाली, व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या भेटीसाठी सोमय्या अमरावती दौऱ्यावर येणार होते. मात्र अमरावती पोलिसांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने सोमय्या यांनी हा दौरा स्थगित करावा असे पत्र पाठवले. मात्र तरीसुद्धा सोमय्या आपल्या मतावर ठाम आहेत. आता अमरावती पोलीस कमिशनरने माझा उद्याचा अमरावती दौऱ्यावर प्रतिबंध टाकला आहेत, मला पत्र पाठवलं आहेत. अमरावतीत किरीट सोमय्यांनी येता कामा नये. ज्या पद्धतीने मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न झाला, हिंदूंच्या दुकानावर हल्ले झाले, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि ठाकरे सरकार त्याला मुकसंमती देत होती, मला अमरावतीत जायचं आहे, तिथल्या लोकांच्या व्यथा आणि स्थिती समजून घ्यायची आहे. तर दुसरीकडे अमरावतीच्या पालकमंत्री सोमय्या यांच्या अमरावती दौरा निर्णयावर चांगल्याच नाराज झाल्या असून किरीट सोमय्या यांनी अजून 15 दिवस तरी अमरावतीत येऊ नये असा सल्ला त्यांना दिला. तसेच इथे येऊन त्यांना इथलं वातावरण पुन्हा भडकवायचं आहे का असा प्रश्नही केला. तसंच अमरावतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता किरीट सोमय्यांना येऊन अजून इथे काय भडकाव करायचा आहे का? त्यांना यायचं असेल जेन्युइन कारणासाठी 15 दिवसांनी आलं तर काय हरकत आहे? इथं यायचं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं, काहीतरी नौटंकी करायची, पोलिसांनी आम्हाला पकडलं हे दाखवायचं आणि मग त्याच्यावर आरडाओरडा करायचा, हे कबूल नाही. अमरावतीमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले होते जे आत्ता आम्ही सगळ्यांनी मिळून निस्तरलेले आहेत. किरीट सोमय्यांनी येऊन आमचं गाव, आमचा जिल्हा भडकवण्याचं काम इथे अजिबात करू नये. त्यांनी 15 दिवसांनी येऊन, 10 दिवसांनी येऊन, अजून महिन्याभरानं त्यांना अजून महिन्याभर राहावं त्यांनी इथं, पण हे शांतता करावी. जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गेल्या 50 तासांपासून त्या त्यांच्या घरी न जाता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी घेत आहेत. अमरावती शहरात त्रिपुरा प्रकरणावरून 2 समाजात हाणामारी झाल्याने अमरावती शहरात दंगल उसळली होती. समाजात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मेहनतीला यश आले आणि दोघांनी रागावलेल्या समुदायाला शांत केले. दरम्यान गेल्या 50 तासांपासून ते त्यांच्या घरी गेले नाही. त्यांनी हा विषय सातत्याने चांगला हाताळला. मागच्या 50 तासापासून सर्किट हाऊस किंवा कलेक्टर ऑफिस इथेच आहे, कारण मी जर घरी गेली असती तर जे काही प्रॉब्लेम्स उद्भवत आहेत त्यांना अवगत करता आलं नसतं किंवा मला ते कळलं नसते. म्हणून सातत्याने याच ठिकाणी बसून सगळ्या गोष्टी, काही वेळ इथे होती, काही वेळ कलेक्टर ऑफिसमध्ये होती. जवळपास 50 तासाच्या वर या ठिकाणी मी थांबली आहे आज. आणि आज थोडी सिच्युएशन बरी झाली असं वाटलं, पण परत अकोटमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या दक्षता घेऊन इथेच आहोत, इथनंच काम करतो आहोत आणि इथंच उठतो, बसतो, झोपतो, इथेच आहोत. झोपतच नाही आहे खरं, दोन दिवस तर झोपायलाच नाही मिळालं, ही फॅक्ट आहे. या दरम्यान तुम्ही दोन्ही समुदायाच्या लोकांसोबत कशा प्रकारे संवाद साधण्याचं काम केलं? ते हे सगळं मिटवायचं, कारण सगळं नॉर्मलाईज, ज्याला भडकवायचं होतं त्यांनी भडकवलं.
मला कोणाला स्पेसिफिक असं म्हणायचं नाही आहे की ह्यांनीच केलं किंवा त्यांनीच केलं, पण केलं आणि हे सगळं नॉर्मलाईज करायचं होतं. तर जिथे जिथे स्टोन पेबिंग किंवा तोडफोडाच्या घटना झाल्या तिथे व्हिजिट केलं. मग जे माझे आमदार आहेत बी जे पीचे ते नेते आहेत त्यांच्याकडे पहिले गेलो, गुप्तासाहेबांकडे पहिले गेलो, त्याच्यानंतर काही मुस्लिम वस्तीमध्ये गेलो, ते पण खूप भडकलेले होते, हे पण भडकलेले होते, सगळ्यांना शांत केलं. छोटी अमरावती महत्त्वाची आहे, अमरावतीला एक औद्योगिक स्वरूप देण्याचा जो आम्ही मागच्या काही वर्षांपासून प्रयत्न करतो आहे त्याला मोठी ठेच लागलेली आहे आणि हे अतिशय वेदनादायक आहे हे सगळं. तर याच्यासाठी प्रत्येक होम टू होम जाऊन सगळ्यांना जाऊन समजवलेलं आहे. अमरावती तोडफोड प्रकरणी 14 भाजप नेत्यांना अटक करण्यात आली होती, त्या सर्व नेत्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रजा अकादमीच्या मोर्चानंतर अमरावतीत बंद दरम्यान भाजपने हिंसाचाराचा वापर केला. दरम्यान शहरातील दुकानांची तोडफोड, काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी भाजपच्या 14 नेत्यांसह 1500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, मनपा नेते तुषार भारतीय यांच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर अटक केलेल्या सर्व नेत्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि 15,000 जातमुचलक्यावर सर्वांची सुटका करण्यात आली. परवा जे प्रकरण घडलं इथे, म्हणजे पहिले एक मोर्चाला, मग दुसऱ्याचे रिटायर्ड झाले, दुसरा मोर्चा झाला, त्या मोर्चाच्या अनुषंगाने सिटी ऑथॉरिटी अमरावती इथे गुन्हा रजिस्टर झाला होता. त्यामध्ये आज पोलिसांनी जवळपास 14 लोकांना अटक केली होती, काल दोघांना आणि आज बाकी 12 लोकांना आज. त्यामध्ये अमरावतीच्या भाजपचे सगळे कार्य नेते, त्याच्यामध्ये महापौर आहेत, माजी पालकमंत्री आहेत, नंतर भाजपचे प्रवक्ते आहेत आणि इतर सगळे नगरसेवक वगैरे, या सगळ्यांना अटक झाली होती. आज दुपारी 2:30 त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं, मेडिकल वगैरे त्याचं झालं. त्यानंतर आम्ही अर्ज दाखल केला, त्यात सरकारी वकिलांनी आपला सही दाखल केला आणि आत्ता विद्यमान न्यायमूर्तीने सगळ्यांना जमावातून सोडलेलं आहे. म्हणजे असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची यादीच्या यादी पोलीस ठाण्यांना जोडलेली आहे आणि त्यांना सगळ्यांना आरोपी केलेला आहे. एवढा मोठा 40,000 लोकांचा मोर्चा निघाला, पूर्ण पोलिसांचं फेल्युअर होतं. अमरावतीचे जे DCP आहेत MM मकानदार, त्यांनी जाणीवपूर्वक त्या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं, जाणीवपूर्वक त्या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं आणि त्या मोर्चामधून म्हणजे खुफिया एजन्सी फेल, सगळ्या गोष्टी फेल, पोलीस यंत्रणा फेल आणि त्याचे परिणाम शहराला भोगावं लागून राहिले. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना, ते कुठे होते, काय होते, त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केले की नाही केले हे न पाहता याद्याच्या याद्या जोडल्या आणि धडाधड अटक सत्र सुरू आहे. मला असं वाटते हा अपपराभाव आहे, हा अन्याय आहे. लोकांची भावना लक्षात घेतली पाहिजे. अमरावती असुरक्षित झाली होती, अमरावतीमध्ये नंगा नाच घातला गेला होता, अमरावतीमध्ये दहशत होती, त्याची प्रतिक्रिया जनतेने दिलेली आहे, ती समजून घेतली पाहिजे सरकारने. ती न समजून घेता आता हे दडपशाही सुरू आहे, अटक सत्र सुरू आहे आणि कोणाला तरी खुश करायचं म्हणून कोणाला कोणावर तरी कारवाई करायची, अशा कारवाई आमच्या सगळ्यांवर सुरू आहे. सावरखेडचे जवान मंगल सिंग यांना त्यांच्या मूळ गावी अश्रुधून निरोप देण्यात आला. यावेळी शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. या उदास वातावरणात मंगल सिंग अमर रहेचा जयघोष सुरू होता. मंगलसिंग हे पाचोरा तहसीलच्या सावखेडा बुद्रुक येथे 14 नोव्हेंबर रोजी 1 सुमारास पठाणकोटच्या सुजानपूर कंटोनमेंट सीमेवर तैनात होते. दरम्यान समोरून एक गोळी आली आणि त्यांच्या छातीला दुखापत झाल्याने देशसेवा करताना शहीद झालेले मंगलसिंग जयसिंग परदेशी यांच्यावर मंगळवारी दुपारी 12 अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंगलसिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोक आले होते. दरम्यान संपूर्ण परिसर मंगलसिंग अमर रहेच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जवान मंगलसिंग परदेशी यांना इयत्ता 6 शिकणारा चंदन मंगलसिंग परदेशी या 12 मुलाने चितेला अग्नी दिली. जवान मंगलसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी आणि 2 आणि 1 असा परिवार आहे. बरेच लहान मोठे नेतेही शहीद जवानाच्या अंतिम यात्रेसाठी पोहोचले. सर्वांनी ओल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. दरम्यान संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.
यांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. 45 दिवसांनंतरही हे उपोषण सुरूच आहे. बहुसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी आणि इतर मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर 2021 पासून आझाद मैदान मुंबई इथे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन सुरू केले होते. या उपोषणाला 1.5 महिना पूर्ण झाला आहे. मात्र आजपर्यंत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अशोक हेडाऊ यांनी दिला. आमचे काही समाज बांधव आहे, कर्मचारी आहे, जे सेवारत आहे आणि सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना सेवानिवृत्तीचा कुठलाही लाभ मिळालेला नाही. त्यांना ग्रॅच्युटी मिळाली नाही, पेन्शन मिळाली नाही आणि फॅमिली पेन्शन जे कोणी मयत झालेले आहे, मृत्यू पावलेले आहे, त्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती पेन्शनसुद्धा मिळालेली नाही. ह्या आमच्या प्रमुख आणि अन्य काही मागण्यांसाठी आम्ही शासनद्रव्य पाठपुरा केला, परंतु त्यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. त्यांनी आम्हाला साखळी उपोषणामध्ये परिवर्तित करायला लावलं. तुम्ही साखळी उपोषणं करू शकता 4 लोकांच्या मर्यादेत. अशा उपोषणाला वर्धा जिल्ह्यातून मी आपलो अध्यक्ष या नात्याने आणि समस्त वर्धा आपलो कार्यकारिणी या नात्याने आम्ही त्या पाठिंब्याला जाहीर पाठिंबा दिला आणि आम्ही तिथे मुंबईला जाऊन आलो आणि तिथे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही प्रसारमाध्यमाद्वारे शासनाबरोबर पोहोचेल अशी आम्ही शासनाला विनंती केली आहे. परंतु शासनाने अजूनपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही, त्यामुळे आम्ही आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये 20 डिसेंबर 2021 आम्ही भव्य विराट मोर्चा नेणार आहोत. हे आमची सगळी तय झालेला हा कार्यक्रम आहे. बघू आता शासन आमच्यावर काय निर्णय देतात ते, त्यानंतर आमचं समोर उग्र आंदोलनाचा पवित्र राहणारच आहे. म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना अजून पेन्शन नाही, ग्रॅज्युएटी नाही, कुठलाच फंड मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अशा म्हणजे कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे ही जी परिस्थिती आता 58 वर्ष झाल्याच्या नंतर, वयाची 58 वर्षानंतर रिटायर झाल्याच्या नंतर ते दुसरं काय करू शकणार. कारण का शासनाकडून फक्त जी पेन्शन आहे तीच एक म्हणजे म्हणजे जीवन म्हणजे जगण्यासाठी एक मार्ग आहे. तर अशा परिस्थितीत जर शासनाने तो विचार केलेला नाही तर आम्ही याच्या आता 20 डिसेंबरला भव्य मोर्चा आम्ही नागपूर येथे म्हणजे विधान हिवाळी अधिवेशन आहे तिथे काढणार आहोत. आणि ह्याच्या उपरी जर काही त्या म्हणजे शासनाने त्याची दखल घेतली नाही किंवा जर काही फेवरेबल निर्णय घेतला नाही तर ह्याच्यापेक्षाही आम्ही उग्र आंदोलन करण्याचा आमचा सगळ्यांना मानस आहे. त्या आणि ह्यासाठी पूर्ण राज्यभर जी आप्रो संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती हिरिरीने भाग घेणार आहे आणि शासनाला एकजूट काय आहे किंवा म्हणजे आमच्यावर जो अन्याय होत आहे ते दाखवून म्हणजे दाखवून दिल्याशिवाय पर्याय नाही. वर्धा जिल्ह्यामधून सर्वसाधारणतः 4 ते 5 व्यक्ती अशा व्यक्तीचे असे 4 जथ्थे नियोजन केलेलं आहे आणि प्रथम जथ्था जाऊन आलेला आहे मुंबईला आणि दुसरा पण गेलेला आहे. ऑर्गनायझेशन राईट्स ऑफ वुमेन्स ही एक संघटना राज्यव्यापी संघटना आहे आणि राज्यव्यापी संघटनेच्या सदस्यावरती अत्यंत म्हणजे अन्याय म्हणजे झालेला आहे आणि तो अन्याय आपल्याला इथून मोडून काढायचा आहे आणि शासन दरबारी मांडायचा आहे. त्यासाठी गेल्या 2 ऑक्टोबरपासून मुंबई येथे एक आंदोलन चालू आहे साखळी उपोषणाचं. त्या उपोषणाच्यासाठी आम्ही वर्धा जिल्हा आप्रोळ संघटना उपाध्यक्ष मी नारायण ढोक आणि माझे सर्व सहकारी यांनी त्याला सहकार्य पाठिंबा दिलेला आहे आणि पुढे देखील पाठिंबा देत राहू, ज्यामुळे संघटना ही मजबूत होईल आणि पुढेसुद्धा भविष्यामध्ये अशा पद्धतीचा लढा लढण्यासाठी एक आणखी तयारीनं ताकदीनं उभे राहतील असं मी जाहीर आवाहन करतो आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। जय विदर्भ पक्षाची नुकतीच स्थापना करण्यात आली असून विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। विदर्भाची अनेक समस्यांमधून सुटका व्हावी यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे। जय विदर्भ पक्षाचे संस्थापक राम नेवले यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद, राज्याचा अपूर्ण विकास, अपूर्ण सिंचन, विदर्भातील अपूर्ण पर्यटन केंद्रे असे अनेक प्रश्न जय विदर्भ पक्षातर्फे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष राम नेवले यांच्यासह उपाध्यक्ष रंजना मामर्डे, सरचिटणीस विष्णू आष्टीकर यांनी पत्रपरिषदेत दिली। विदर्भ राज्य आंदोलन समितीने आजपर्यंत बरीचशी आंदोलन केलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी। आणि या विदर्भ राज्य आंदोलन समितीचं एक राजकीय व्यासपीठ म्हणून जय विदर्भ पार्टीचं निर्माण केलेलं आहे। एक जय विदर्भ पार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे। जय विदर्भ पार्टीचं मुख्य उद्दिष्टच आहे स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवून घेणे। आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन राहिलेल्या आहेत त्यासाठी त्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। त्याच्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांचा आणि शेतीचा सर्वांगीण विकास करणे हा त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे। जे काही तालुके असेल, जिल्हे असतील, तर गेल्या 60 वर्षापासून नवीन तालुके जिल्हे झाले नाही, तर विदर्भ वेगळा जर झाला तर एक मोठं समृद्ध राज्य तयार होणार आहे। आणि म्हणून आज 11 जिल्हे आहेत, त्याचे 30 जिल्हे होऊ शकतात, 120 तालुक्याचे 350 तालुके होऊ शकतात, आणि ते जर झाले तर मोठा रोजगार तयार होऊ शकते। त्याच्यानंतर विजेचे दर निम्मे होऊ शकतात, 200 युनिटपर्यंत वीज फ्री होऊ शकते, शेतकऱ्यांना वीज फ्री मिळू शकते, आणि शिल्लक राहिलेली वीज लोड शेडिंग संपून आम्ही जर विकली तर 25,000 कोटी रुपये आमच्या तिजोरीत जमा होऊ शकतात। अशा प्रकारचं सर्व जे काही प्रश्न आज विदर्भात तयार झालेले आहे, कुपोषण असेल, नक्षलाईट असेल, विदर्भाचा विकास झालेला नसेल, आत्महत्या शेतकऱ्यांची असतील, या सर्व प्रश्नाचं उत्तर फक्त एकच आहे, स्वतंत्र विदर्भ राज्य। आणि आजपर्यंत जे काही पक्ष या सत्तेवर आले त्या सर्व पक्षांनी विदर्भाचं शोषण केलेलं आहे, विदर्भाचं दोहन केलेलं आहे, आणि या शोषणातूनच पश्चिम महाराष्ट्राचा विकास झालेला आहे, पश्चिम महाराष्ट्राचा झगमगाट झालेला आहे। 47,000 शेतकऱ्याच्या आत्महत्यासुद्धा थांबू शकल्या असत्या, जे पक्ष सत्तेवर आले त्यांनी आत्महत्या थांबवल्या नाही तर आत्महत्या अजून वाढवलेल्या आहेत, याच सर्व पक्षाला जबाबदार आहेत, यांनी 47,000 शेतकऱ्यांचे मर्डर केलेले आहेत, अशा प्रकारचा आज आम्ही यांच्यावरती आरोप करतोय। सर्व पक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, मग तुमचे काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी असेल, तुमचं शिवसेना असेल, मनसे असेल, आणि सर्व पक्ष हे विदर्भाच्या निर्मितीला विरोध करतात। याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये भरपूर जी संपत्ती आहे, जलसंपत्ती असेल, तुमची खनिज संपत्ती असेल, जंगल संपत्ती असेल, वीज संपत्ती असेल, याचं शोषण करण्याला त्यांना मिळणार नाही। पश्चिम महाराष्ट्र सर्व कोरडा होऊन जाईल म्हणून विदर्भ झाला नाही पाहिजे, त्याला विरोध करणारे सर्व पक्ष पश्चिम महाराष्ट्राचे आहेत। शिवसेना किंवा संयुक्त महाराष्ट्रवादी जे म्हणतात की संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले, हे 105 हुतात्मे सांगायचं त्यांचं ते दिशाभूल करतात। 105 हुतात्मे जे झाले आम्ही त्यांचाही आदर करतो, पण ते मुंबई केंद्रशासित प्रदेश होऊ नये किंवा मुंबई महाराष्ट्रामध्ये यावी ती गुजरातमध्ये जाऊ नये, ह्याच्यासाठी 105 हुतात्मे झाले। ते विदर्भाचा आणि त्या यांचा काहीही संबंध नाही। त्याच्यानंतर
ते जे 105 हुतात्मे झाले तर विदर्भामध्ये तर 47,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वेगवेगळ्या आंदोलनामध्ये 18 लोक शहीद झाले. जसं अकोल्यातील इथे राहुरीमध्ये पळवण्याचा घाट घातला होता कृषी विद्यापीठ, तिथे सुद्धा 9 विद्यार्थी ॲग्रिकल्चरचे हुतात्मे झाले आणि बाकीच्या आंदोलनांमध्ये पण बाकीचे काही झाले असे 18 विदर्भवादी शहीद झाले आहेत आणि 47,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हे जर आम्ही म्हटलं तर ते त्यांच्या जे 105 हुतात्मे झाले त्याच्या प्रसंगालाही पुरत नाही. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा अखंड महाराष्ट्र आम्ही तोडू देणार नाही. अखंड महाराष्ट्र कुठे आला? जेव्हा कर्नाटक झालं त्याच वेळेस बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी हे सर्व जे 48 गावं आहे इथले मराठी भाषिक ते कर्नाटकामध्ये टाकले गेले 1956 साली. त्यावेळेससुद्धा हे संयुक्त महाराष्ट्रवादी काही बोलले नाही, नंतर आजपर्यंत पण ते घेऊ शकले नाही आणि त्याच वेळेस महाराष्ट्र खंडित झाला आहे. मग आता कुठला राहिला खंडित व्हायचा? त्यामुळे देश हे नाही आहे आणि मराठी भाषिकांचे 2 राज्य झाले तर बिघडते कुठे? जेव्हा हिंदी भाषिकांचे 12 राज्य आहेत, बंगाली भाषिकांचे 2 राज्य आहेत, तेलुगू भाषिकांचे 2 राज्य आहेत, मग मराठी भाषिकांचे 2 राज्य झाले तर बिघडते कुठे? मराठी भाषिकांच्या नावाच्या शिक्क्याने यांना विदर्भाला लुटायचं आहे. तर आम्ही आता सध्या रेल्वे सुरक्षा दल नागपूर स्थानकाची सुरक्षा बळकट करत आहे. कुठून तरी रस्ते बंद केले जात असतील तर कॉमन एंट्री एक्झिट ठेवून अधिक चांगली पाहणी करायचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र या नव्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या सुविधांचा त्याग होत आहे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला खराब झालेले बॅगेज स्कॅनर हे त्याचे मुख्य कारण आहे. स्थानकाच्या पूर्वेकडील टोकाला FOB वर आणि पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्कॅनर मशीन ठेवण्यात आल्याचे उल्लेखनीय आहे. गेल्या 3 वर्षांपासून मशीन्स नादुरुस्त आहेत, आता ते काढून मागे ढकलण्यात आले आहे. म्हणजेच आता ही मशीन्स पुन्हा सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत देशातील अतिसंवेदनशील स्थानकांपैकी एक असलेल्या नागपुरात RPFला सुरक्षेच्या दृष्टीने नवीन बंदोबस्त करावा लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. वृद्ध प्रवाशांना सहज FOB वर नेणे हा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना पायऱ्या किंवा रॅम्प वर चढावे लागणार नाही. स्टेशनवर 6 एस्केलेटर आहेत, त्यापैकी 3 प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते 7 पूर्वीकडील 2 आणि पश्चिमेकडील 1 खुल्या जनरल वेटिंग हॉल जवळ असून ते आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. RPFने सुरक्षेसाठी येथे बॅरिगेट्स लावले आहेत. हे अशा प्रकारे ठेवण्यात आले आहेत की कोणतीही व्यक्ती किंवा प्रवासी कोणत्याही परिस्थितीत येथे पायऱ्या आणि एस्केलेटर वापरू शकत नाहीत. म्हणजेच पश्चिम भागातील मुख्य प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते 7 वरून जाण्यासाठी रॅम्प चढावा लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर RPFने विभागीय व्यवस्थापनाला सांगितले आहे की ते आता प्लॅटफॉर्म 1 वरील क्लार्क रूम मध्ये सामान ठेवणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा सील देणार नाहीत. याचे कारण खराब बॅगेज स्कॅनर आहे. प्रवाशांच्या सामानाचे स्कॅनिंग होत नसल्याने त्यांच्याकडे संशयास्पद किंवा स्फोटक साहित्य आहे की नाही हे कसे समजणार? अशा स्थितीत तुम्ही RPF लिपिक कक्षाला सुरक्षा शिक्का कसा देऊ शकता? RPFच्या मागणीनंतर क्लार्क रूमची सुविधा काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची वार्षिक आमसभा AGM सोमवारी राजवाडा पॅलेस येथे पार पडली. त्यात विद्यमान अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या 1 दिवस अगोदर AGM ची माहिती देऊन अनेकांचे कान खडे झाले. अग्रवाल यांना हटवण्यासाठी एक गट कार्यरत होता आणि ते त्यात यशस्वी पण झाले. यामध्ये एक माजी अध्यक्ष महत्वाची भूमिका बजावत होते. बैठकीत संजय अग्रवाल यांचे नाव कापण्याचा प्रस्ताव आल्यावर काहींनी उघड विरोध केला, मात्र निषेधाचा आवाज दाबण्यात आला. अग्रवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून चेंबरशी संबंधित होते, त्यामुळे अशा प्रकारे काढण्याच्या प्रक्रियेला लोकांनी उघड विरोध केला. हे न्याय नसल्याचे अनेकांनी सांगितले. येत्या काही दिवसात चेंबरमधील कुरबुरी मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्की. नागपूर पोलीस विभागाच्या परिमंडळ 4 पदभार सांभाळताच DCP नुरल हसन यांनी आपल्या परिमंडळातील सर्व अवैध धंदे बंद पाडण्याचे आदेश ठाणेदारांना दिले. त्यांच्या आदेशाचं पालन करत विशेष पथकाने कारवाई कार्याला सुरुवात केली आहे. नंदनवन ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हसनबाग परिसरात फैजान नामक एक गुन्हेगार सट्टापट्टीचा अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सद्यपरिस्थितीत फैजान तुरुंगात असून त्याचे साथीदार त्याचा हा अड्डा चालवितात. पोलिसांनी या अड्ड्यावर छापा मारला असता हसनबाग येथील रहिवासी शेख सलमान व शेख अशफाक यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याजवळून त्यांनी सट्टापट्टीसह 37,690 रुपयांचा माल जप्त केला. दुसरी कारवाई इमामवाडा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिडीपेठ परिसरातील सचिन शंकरराव समुद्रे याच्या दारूच्या अड्ड्यावर करण्यात आली. इथून पोलिसांनी 30 लिटर मोहाच्या दारूसह 16,400 रुपयांचा माल जप्त केला.
सोमवारी पोलिसांनी रामेश्वरी येथील आकाश राजू वर्मा याच्या अड्ड्यावर छापा मारून 128 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी सोनझरी नगर इथे छापा मारून सट्टा लावणाऱ्या विशाल राकेश नाकडे व गौरव भाऊराव धांडे यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींजवळ 9,230 रुपयांसह 22,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचपावली पोलिसांनी गस्त घालत असताना निरनिराळ्या गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या 3 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीजवळून पोलिसांनी एकूण 2,15,000 मुद्देमाल जप्त केला. 3 दिवसांपूर्वी मस्कसात परिसरातून नूर मोहम्मद यांचा ई रिक्षा दिवसा ढवळ्या घरासमोरून चोरी झाला. रविवारी गस्त घालत असताना पोलिसांना 2 युवक ई रिक्षाला धक्का मारताना दिसले. पोलिसांना त्यांचा संशय आला असता त्यांनी त्या युवकांची चौकशी केली. मात्र पोलिसांना युवकांतर्फे संतोषजनक उत्तरं न मिळाल्यामुळे त्यांनी युवकांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रिक्षा चोरीची कबुली दिली. पोलिसांनी पोलीस ठाण्यात जाऊन रेकॉर्ड चेक केला असता 3 दिवसांपूर्वी ई रिक्षा चोरी झाल्याची तक्रार दाखल असल्याचं पोलिसांना कळलं. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये नंदगिरी रोड तांडापेठ निवासी तुषार उर्फ लादेन महेंद्र भांबोडे, नाईक तलाव बैरागीपुरी येथील रहिवासी राकेश हिलालाल सुखदान यांचा समावेश आहे. याच दिवशी म्हणजेच रविवारीच पोलिसांनी 3 खंबा टिमकी येथील रहिवासी सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले याला अटक केली. चौकशी दरम्यान सुरेंद्रने वाहन व मोबाईल चोरी अशा घटनांमध्ये त्याचा हात असल्याचं सांगितलं. याशिवाय MIDC व मानकापूर ठाणे परिसरातही त्याने चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी जवळून मोबाईल घडी व दुचाकींसह 2,15,000 मुद्देमाल जप्त केला. तर आज विकीबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकीबी न्यूज. नमस्कार.